नमस्कार, क्लिक नेशन 9 मध्ये सर्वांचं स्वागत। आपण आता आहोत लोहगाव नगरीमध्ये। लोहगाव नगरीमध्ये प्रीतमदादा खानवे पाटील हे नेहमीच लहान मुलांकरता काही ना काही नवनवीन उपक्रम राबवत असतात। तर आत्ताही त्यांनी खूप नवीन असा उपक्रम राबवलेला आहे, तो म्हणजे फुटबॉलचे मोफत क्लासेस। तर आपण अधिक माहिती जाणून घेऊया दादांकडून की त्यांना ही कल्पना कशी सुचली आणि आता कशा प्रकारे वर्क चालू आहे, काय सांगाल दादा? नमस्कार। आपण बघतोय की गेल्या 2 वर्षापासून कोरोना काळ होता आणि ह्या कोरोना काळमध्ये पूर्ण भारत देश बंद होता आणि अनेक लोक घरी बसून होते, मुलं लहान लहान घरी बसून होते, आई वडील असतील सगळं बंद असल्यामुळे घरी बसल्यामुळे। आणि आपण बघतो की लहान लहान जे मुले आम्ही जेव्हा फिरत होतो लोकांमध्ये, तो अनेक लोकांनी आम्हाला सांगितलं की लहान मुलांसाठी तुम्ही काहीतरी करा, कारण की बरेच मुलं स्कूल बंद असल्यामुळे घरी बसून टी व्ही बघतात, मोबाईलवर खेळतात आणि त्या ठिकाणी ते ॲडिक्टेड होतात। आजकालच्या जगामध्ये मुलं बाहेर यायला पाहिजे, बाहेर खेळले पाहिजे, तर त्यांचं जे बॉडीची ग्रोथ होणार आहे। त्याचबरोबर आपण बघतो की आज करोना काळामध्ये सगळ्यांना कळलं हेल्थ इज वेल्थ, तर सगळ्यांनी आपल्या हेल्थची काळजी घेतली पाहिजे। आणि नक्कीच लहान लहान मुलं जर असे आउटडोर गेम्स खेळले तर नक्कीच त्यांच्या हेल्थसाठी चांगलं आहे। आणि त्याचबरोबर ते जे टी व्ही मोबाईलपासून थोडंसं लांब राहील, आमची इच्छा आहे की प्रत्येक मुलगा हे बाहेर खेळला पाहिजे। आणि लोहगावसारख्या भागात ग्राउंड कमी असल्यामुळं त्या ठिकाणी आम्ही अभिजित खांदवे असतील, दीपक खांदवे असतील, अभिलाषा खांदवे असतील, ह्यांना आम्ही रिक्वेस्ट केल्यानंतर त्यांनी हे चांगल्या प्रकारे ग्राउंड उपलब्ध केलं। आणि इथं महत्त्वाचे त्यांचे चांगले कोचिज आहे आणि ह्या कोचिंगच्या मार्फत आपण 1 महिना फ्रीमध्ये मुलांना क्लासेस देतो आहे। त्याचबरोबर आपण योगा क्लासेस 1 महिना फ्री ठेवलेलं आहे, जिमनॅस्टिक असन, एरोबिक्स असन, कराटे असन, बॉक्सिंग असन, असे डान्स क्लासेस असन, असे कुकिंग क्लासेस असं असं वेगवेगळे क्लासेस आपण 1 महिना लोकांसाठी आपण मोफत ठेवलेले आहे। धन्यवाद। क्लिक नेशन 9 प्राजक्ता बिपेसह निलेश बिपे लोगा। आम्ही राजवर्धन समीर रायकरचा पालक बोलतोय आणि सर्वात महत्त्वाचं मी एक गोष्ट सांगतो की मी एक सामान्य कुटुंबातून होतो। लहानपणी जाताना असं बघायचो अकॅडमी वगैरे, त्यावेळी काही एवढं नव्हते, परंतु आज प्रत्यक्ष अनुभव प्रीतम दादांनी दिला आहे। म्हणजे आज जरा मुलं कमी आहेत दादा, परंतु आमच्या शाळेतली पण बरीचशी मुलं इथं आली आणि सरांनी बऱ्याचदा त्यांना खूप कॉपरेट केलं। काय काय मुलांकडे बूट नव्हते, त्यांनी तसंच त्यांचं प्रशिक्षण घेतलं। आणि सर्वात प्रथम मी तुमचा आभार मानतो की या गोरगरिबांच्या मुलांना तुम्ही जे आज प्लॅटफॉर्म करून दिला आहे त्याच्यातून नक्कीच मुलांना आवड निर्माण होईल। आणि आता तुम्हाला जाणवत असेल की मुलं स्वतःहून, आम्ही शाळेमध्ये बोलल्यानंतर मुलं येत नाही, पण आज स्वतःहून सगळे येतात आहे आणि स्वतःहून सगळे येऊन स्वतःचं मनोगत व्यक्त करतात आहे। ही खूप मोठी गोष्ट आहे, मुले म्हणजे देवाघरची फुलं। आणि या मुलांचे आशीर्वाद नक्कीच तुम्हाला, त्यांच्या शुभेच्छा मिळतील आणि पुढच्या भविष्यासाठी तुम्हाला नक्कीच हे जे आहे या मुलांना तुम्ही जे आज महिनाभर मोफत प्रशिक्षण दिलं आहे, तर कदाचित असंही होईल की 5 वर्ष तुम्ही पुढच्या 5 वर्षामध्ये निवडून येऊन मुलांसाठी असंच काहीतरी कार्य करसाल, अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि धन्यवाद। माय नेम इज निधी नवनीत। मेरे को यहाँ पर बहुत आकर बहुत अच्छा लगा, तो ये दोनों सर हमें बहुत अच्छे से सिखाते और बहुत एनर्जी के साथ सिखाते हैं, तो ये एनर्जी मुझे बहुत अच्छी लगी एंड थैंक यू। ओके, मला अभिजित सरांनी सांगितलं की इथं यायला कोचिंगसाठी, तर मी जेव्हापासून चालू केलं तेव्हापासून सगळे पोरे यायला लागलेत, पण त्यांना जेव्हा ते फर्स्ट टाईम आले त्यांच्यात खूप डलनेस होता, जे घरात बसून पण त्यांना आळसपणा म्हणतात ना तसं होतं। जेव्हापासून आपण फर्स्ट सेशन चालू केला तेव्हापासून पोरांच्या जरा बॉडीमध्ये असं वाटलं की अरे हा एनर्जी आली म्हणून, ते असं वाटायला लागले की अरे हा बाबा हे लोक सेशन एकदम प्रॉपरली करताय म्हणून, तेव्हापासून सगळे पोरं एकदम नीट अँड क्लीन, ड्रिल एकदम प्रॉपर चालू आहे, सगळे पोरं रोज कंटिन्यू येतात आहे। आपल्या जवळजवळ आपल्या अकॅडमीमध्ये आत्ता 35 to 40 स्टुडंट्स आहे की ते अजून डेव्हलप होणार आहे, अजून जास्त लोकांना माहिती नाही आहे, ठीक आहे, तर अजून पोरं वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे आपण वाढवणार आहे आणि आपली अकॅडमीची 2 बॅचेस पण तयार करण्यात जाईल, ठीक आहे। आणि या फ्री अकॅडमी ठेवल्याबद्दल प्रीतम सरांना खूप आभार मानतो सर। मला क्लास करायला खूप आवडलं आणि मला दोघा सरांनी खूपच चांगलं शिकवलं आणि मी प्रॅक्टिस करत राहिली। थँक्यू प्रीतम दादा। गजघाटे, मी इथेच राहते, लोहगावची रहिवाशी आहे। माझ्या 2 मुली इथे आल्या होत्या आणि माझी मोठी मुलगी म्हणजे खूप अळशीसारखी घरी करत होती, पण जेव्हा हे क्लासेस स्टार्ट झाले तेव्हा आम्ही तिला इथे पाठवलं, तर तिची जी एनर्जी आहे ती पुन्हा आल्यासारखी आम्हाला वाटते। त्यामुळे मी कोच आणि त्यांनी खरंच खूप छान शिकवलं मुलांना, त्याच्याच दादांचे पण मी खूप आभार मानते त्यानिमित्ताने। या ठिकाणी सगळ्या पॅरेंट्सच्या वतीने
दादांनी याच्या आधीही बरेचसे उपक्रम जे सामाजिक कार्यामध्ये खरंच महत्त्वाचे आहेत ते राबवलेले आहेत. त्याच्यामध्ये शासकीय योजना असतील किंवा महत्त्वाचे डॉक्युमेंट्स असतील ते लोकांना कसे मिळतील याबाबत ते नेहमी जागरूक राहतात आणि लोकांसाठी मदतही करतात. त्याबद्दल त्यांचं मी खूप खूप आभार मानतो. आणि इथून पुढेसुद्धा त्यांचे जेही उपक्रम राहतील जे समाजाच्या उपयोगाचे असतील आणि सगळ्यांच्या यु नो कल्याणासाठी असतील त्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि आमच्या सगळ्या पॅरेंट्सच्या वतीने त्यांचे परत एकदा मी आभार मानतो.